विद्यार्थी मित्रांनो, आज अपन प्रॉब्लम सेट वन एग्जाम्पल नंबर 10 चा स्टडी करणार। यामध्ये ड्रॉ अ लेबल फिगर शोइंग इन्फॉर्मेशन इन ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट एंड राइट द एंटीसिडेंट एंड कॉन्सिक्वेंट। आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटवरून फिगर काढायची आहे आणि एंटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट। एंटीसिडेंट म्हणजे इफ, इफ म्हणजे गिवन पार्ट, आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे टू प्रूव दॅट TPT, ओके, जे आपल्याला प्रूव करून द्यायचं आहे। मग चला पहिल्या स्टेटमेंटकडे या। एक्झाम्पल नंबर उत्तर आपण पाहणार। टू इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे आपल्याला दोन इक्विलॅटरल ट्रायंगलची फिगर काढावी लागेल। ओके, इक्विलॅटरल ट्रायंगलची फिगर काढली। पहिल्या ट्रायंगलला आपण नाव दिलं ट्रायंगल ABC, दुसऱ्याला नाव देणार PQR। इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत म्हणजे साइड AB इज कांगुरन टू साइड BC इज कांगुरन टू AC। त्याच पद्धतीनं दुसऱ्या ट्रायंगलमध्ये ट्रायंगल PQ इज कांगुरन ट्रायंगल QR इज कांगुरन ट्रायंगल PR। अशा पद्धतीनं इक्विलॅटरल ट्रायंगलची आपण फिगर काढली। आपल्याला पहिले फिगर काढायला सांगितलेली आहे, ड्रॉ अ लेबल्ड फिगर। ओके, लेबल्ड फिगर आपण काढली। आता या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट आहे बघा, टू इक्विलॅटरल ट्रायंगल, म्हणजे अँटीसिडेंटमध्ये आपण पहिलं लिहिणार ट्रायंगल, टू ट्रायंगल्स आर इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्विलॅटरल ट्रायंगल्स। ओके, याला आपण लेबल्डच्या भाषेमध्ये लिहिणार, म्हणजे मॅथमॅटिकली ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स, हे आपल्याला दिलेलं आहे। आणि आर सिमिलर म्हणजे कॉन्सिक्वेंट आपण लिहिणार, कॉन्सिक्वेंट टू प्रूव करून द्यायचा पार्ट, ट्रायंगल्स आर सिमिलर, देन द ट्रायंगल्स, टू ट्रायंगल्स आर सिमिलर। ओके, याला जॉमेट्रिकली आपण मांडणार ट्रायंगल, पहिला आहे ABC इज सिमिलर ट्रायंगल, दुसरा आहे PQR, अशा पद्धतीनं। ओके, चला दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये फिगर आपल्याला काढायला सांगितलेली आहे। इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर, एक लाईन काढली, त्या लाईनला आपण नाव देऊ लाईन AB, बरोबर, लाईन AB दिली, अँगल्स लिनियर पेअर, मग या ठिकाणी समजा आपण याला नाव दिलं CD। ओके, अशा पद्धतीनं लाईन काढली आणि लाईनवर एक रे काढला आणि मग दोन लिनियर पेअर या ठिकाणी दिसत आहे। गिवनमध्ये अँटीसिडंट इफ पासूनचं स्टेटमेंट पूर्ण अँगल्स इन अ लिनियर पेअर लिहिणार आपण, अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कांग्रुएंट। ओके, याला जॉमेट्रिकली मांडू आपण, अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे अँगल ADC अँड अँगल BDC आर लिनियर पेअर ऑफ अँगल्स। ओके, देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल। ओके, देन ईच ऑफ देम अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कांगुरन, म्हणजे हे दोन अँगल आपल्याला कांगुरन दिलेले आहेत गिवनमध्ये। अँटीसिडेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कांगुरन दाखवणार, अँगल ADC इज कांगुरंट अँगल BDC, हे दिलेलं आहे। आणि मग कॉन्सिक्वेंटमध्ये आपण मांडणार देनचा पार्ट, कॉन्सिक्वेंटमध्ये मांडणार काय, देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल। आणि मग जर ते कांगुरंट आहेत तर हे स्टेटमेंट आधी लिहिणार आपण ईच ऑफ देम, देन ईच ऑफ देम इज अ राईट अँगल। ओके, मॅथमॅटिकली मांडणार त्याला आपण राईट अँगल, म्हणजे अँगल ADC इज इक्वल टू अँगल BDC
इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, सेम कन्सेप्ट मध्ये आपण तिसरं उदाहरण सोडवणार. यामध्ये पण इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, कन्सिडर ट्रायंगल ए बी सी. ओके, हा ए बी सी ट्रायंगल, इन ट्रायंगल ए बी सी, स्पष्टपणे सांगायचं या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट, इन ट्रायंगल ए बी सी. ओके, इफ अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कांगुरंट, अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स म्हणजे इन ट्रायंगल ए बी सी अल्टिट्यूड ड्रॉन केलेली आहे, समजाईल आपण बी एन नाव देऊ. ओके, दुसरी देऊ सी पी देऊन टाकू. अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल म्हणजे इन ट्रायंगल ए बी सी बी एन, बी एन इज परपेंडिक्युलर ऑन ए सी सच दॅट ए एन सी आर कोलिनियर. आणि दुसरं सी पी, सी पी इज परपेंडिक्युलर ऑन ए बी, बरोबर, सच दॅट ए पी बी आर कोलिनियर. आपण काय करणार अँटिसिडेंटमध्ये, हे स्टेटमेंट ॲज इट इज लिहिणार. द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कांग्रुअंट, म्हणजे अल्टिट्यूड्स आपल्याला कांग्रुअंट दिलेल्या आहेत, म्हणजे बी एन इज कांग्रुअंट, बी एन इज कांगुरन टू सी पी, हे गिवनमध्ये दिलेलं आहे. इथं स्टेटमेंट लिहिणार आपण, कोणतं स्टेटमेंट लिहिणार, हे द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कांगुरुअंट, हे इथं लिहिणार आपण. ओके, आणि तुम्ही लिहायचं आहे आता कन्सिक्वेंट. कन्सिक्वेंटमध्ये पण काय करणार, दिलेलं स्टेटमेंट देन नंतरचं आपण लिहिणार आहे, तिथं तुम्हाला लिहायचं आहे कोणतं, दोज टू साइड्स आर कांगुरन. कोणत्या दोन साइड्स कांगुरन, की ज्यांच्यावर अल्टिट्यूड्स ड्रॉन केलेले आहेत, अल्टिट्यूड सी पी ही ए बी वर ड्रॉन केलेली आहे, म्हणजे इथं हे स्टेटमेंट लिहायचं आहे टू साइड्स आर कांगुरन, टू साइड्स आर कांगुरन. तुम्ही व्यवस्थित वर्डमध्ये याला लिहायचं आहे, मग मी ह्या ठिकाणी लिहिणार ए बी इज कांगुरंट साइड, साइड म्हणा इथं ए सी, अशा पद्धतीनं इथं पण साइड म्हणा किंवा सेगमेंट म्हणा, व्हॉट एवर इट मे बी वन अँड द सेम. विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या, आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.